नाही मला वाटतं ह्या दिंड्या ज्या निघतात त्या संदर्भामध्ये ह्या वर्षी आपण आषाढीचं नियोजन उत्तम केलंय. कार्तिकीचं नियोजन आपल्याला करावं लागेल. पण एकूणच बऱ्याच दिंड्या मग पंढरपुरात जात असं नाहीये. आता ही दिंडी जी ज्या दुर्दैवाने जो अपघात झाला तो ती आळंदीला नेलेली दिंडी होती. काही दिंड्या मुंबईहून किंवा आता राज्याच्या अनेक भागातून शिर्डीला येत आहेत. मला वाटतं काही आचारसंहिता आपल्याला करावी लागेल ज्यामध्ये आमच्या वारकऱ्यांची सुरक्षितता जी आहे त्याला प्राधान्य देऊन आपल्याला काही या संदर्भात निर्णय करावा लागेल. मृतांच्या बाबतीत सरकारकडून त्यांना काय मदत मिळेल आणि जखमींच्या बाबतीत मदतीचा काय आपण निर्णय घेतलाय? आता याच्यामध्ये दुर्दैवानं ज्यांचा मृत्यू झाला त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी देऊन आपण त्यांना भरीव मदत करण्याचा आपला प्रयत्न राहील. आणि जे जखमी आहेत ज्यांचे आता उपचार खासगी रुग्णालयात सुरू आहे किंवा आवश्यकता वाटेल तर आणखीन त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जर जायची तशी आवश्यकता असेल तर हा सगळा खर्च व्यक्तिशा आता मी करणार आहे. त्यामुळे आता जी माहिती मी घेतलेली आहे त्यातून आता रुग्णांची प्रकृती आता सुधारते. पण तरी घटना मात्र दुर्दैवी होते, दुःखद होते आणि याची पुनरावृत्ती आता परत होणार नाही या संदर्भात निश्चितच आपल्याला काही निर्णय करावा लागतो.